स्थानिक पी आर पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे अर्थ आर्किटेक्ट या विषयावर वेबिनार घेण्यात आला. या वेबिनार मध्ये डॉक्टर सीमा बुरेले यांनी अनेक तपशील व अनुभव कथन करून पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉक्टर सीमा बुरेले सध्या मनोरमाबाई मुंडले आर्किटेक्चर महाविद्यालय नागपूर येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. आजच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात अर्थ आर्किटेक्ट हे अनन्यसाधारण महत्व असून त्यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा आवाहन केले की या संदर्भात विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करावा व त्याबद्दल प्रयोगशील राहावे, जे नक्कीच विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील प्रोफेशनल करिअर घडविताना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर प्रश्न उत्तर सेशनमध्ये सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नांची अगदी सविस्तररित्या उत्तरे दिलीत. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर विद्या सिंग यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आर्किटेक्ट डॉक्टर सीमा बुरेले यांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे आर्किटेक्चर शारदा शिरसाट यांनी केले, तर समन्वयक म्हणून आर्किटेक्ट अंकुश खंडारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली, तर आभार प्रदर्शन आर्किटेक्ट शेखर सिंग ठाकूर यांनी यशस्वीरित्या पार पाडले. यावेळी मोठ्या संख्येने सर्व वर्गातील विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंदांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पोटे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयस कुमार पोटे, संचालक डॉक्टर सिद्धार्थ लडके तसेच मार्गदर्शक ऍडव्होकेट प्रवीण मोहोड यांनी आयोजकांचे कौतुक केले. अनादर ऑर्गनायझेशन इज हुनरशाला राजस्थान विच इज प्लेस्ड इन कच्छ. Actually, this Hunarshala, this lies in the collaboration and association. They were built after 2001 earthquake. I have already discussed about this in Kutch, that is Gujarat. Hunarshala basically works on three themes. First is empowerment to the people, which I am talking about the local craftsmen of that region. Then second is environment friendly construction technique. And third is sustainable and disaster safe habitat solution. Sustainable to hona hi hona chahiye, because as they are experimenting with earth, ye inka main focus hai. And all of us are aware about how sustainable.